ONGC-च्या प्रकल्पातून तेल गळती झाल्याने पशुपक्ष्यांसह वन्यजीवांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच तेलाचे तवंग सर्वत्र पसरले आहे. त्यामुळे नुकसान बाधितांना न्याय मिळवून देण्याची तसेच ONGC कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. शुक्रवारी पहाटे 3 वाजल्यापासून उरण तालुक्यातील पिरवाडी समुद्रकिनारी कार्यरत असलेल्या ONGC या राष्ट्रीय प्रकल्पातून मानवी जीवनास तसेच पशुपक्ष्यांसाठी घातक असलेले रसायन सोडण्यात आले. मागीण देवी मंदिराला लागून असलेल्या नाल्याद्वारे ही तेल गळती मोठ्या प्रमाणात झाली. नाल्यावाटे हे घातक केमिकलयुक्त तेल समुद्रात जाऊन मिसळले, त्यामुळे अनेक मासे मृत्यूमुखी पडले आहेत. तर या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात हे रसायन गेले असून अनेक शेत जमीन नापीक होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वारंवार होणाऱ्या अशा तेल गळतीमुळे नागाव ग्रामपंचायत आणि म्हातवली ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण पसरले आहे. नागरिकांच्या आरोग्याला हानी पोहोचवणाऱ्या तसेच स्थानिक भूमिपुत्र असलेल्या मच्छीमार बांधवांचे मासेमारी व्यवसाय आणि शेतकऱ्यांचे शेती व्यवसाय नष्ट करण्याचे षडयंत्र रचणाऱ्या ONGC कंपनीवर गुन्हा नोंदवण्यात यावा अशी मागणी स्थानिक मच्छीमार तसेच शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान तेल गळती करून ते साफ करण्याचे कामही ONGC प्रशासनामार्फत करण्यात आले. समुद्रकिनारी तसेच नाल्यात उतरून हे तेल कामगारांनी यंत्र लावून एका टँकरमध्ये भरले आहे. दरम्यान शेकडो लिटर तेल गळती झाल्याने परिसरात उग्रवास पसरला होता. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.